पटेरी वाघ पटेरी तीन पिल्ले अच्छा तीन पिल्ले पण आता तर सहा सात वाजल्या ना तुम्ही स्वतःवरून आवाज ऐकल हो काय एकदम निवंत राहिले ना गुहे बंदी का तुम्हाला आवाज आवाज इकडे काय हा रस्ताच आहे हा रस्ताच आहे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो आहे द ज्वेल ऑफ सह्याद्री रतनगडच्या दिशेने. येस, आता मी येऊन पोचलो आहे भंडारदरा. ते मागे तुम्हाला भंडारदरा डॅमचा जलाशय दिसतो मोठा. हा डॅम आहे प्रवरा नदीवर बांधला गेलेला आहे आणि इथे पोचायला एक तर तुमची स्वतःची व्हेकल्स असेल तर तुम्ही सहजपणे पोचू शकता, नाहीतर कसाऱ्यावरून तुम्हाला स्पेशल गाडी करून इथे यावं लागेल. आणि आम्ही शेंडीपर्यंत आलो. शेंडीनंतर जो आमचा गाईड आहे तो आम्हाला घ्यायला आला इथे. रतनवाडी हे बेस्ट व्हिलेज आहे रतनगडचं आणि सामरत पण आहे. सामरतनी पण जातात लोकं आणि रतनवाडीनी पण जातात. आपण रतनवाडीनी ट्रेक स्टार्ट करणार आहोत आणि आपण आज ज्याच्यासोबत जाणार आहोत गाईड हायर केलेला आहे. गाईडसोबत आपण वरती जाऊन कॅम्पिंग करणार आहोत, वरती स्टे करणार आहोत. आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे रतनवाडीला. अमृतेश्वर मंदिर आहे. आता मंदिरला जाणार नाही कारण की आता बराच लेट होत आहे, कारण की उद्याला येताना मंदिरमध्ये जाणार आहे, मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि मंदिराला एक्सप्लोर करणार आहे. दोघांनी टेंट आणि बॅग पकडलेली आहे. इकडे आहे मनोज. अडीच ते तीन तासाचं ट्रेक आहे, म्हणजे बराच दूर आम्ही ट्रेक करत जाणार आहे आणि मग एका ठिकाणी कॅम्पिंग करणार आहे. आज पब्लिक खूप आहे आणि ऊन पण बरीच आहे. हे जे दिसतं हे प्रवरा नदी आहे. रतनगडवरून सुगम आहे या नदीचा आणि भंडारदरा डॅम्प आहे प्रवरा नदीवरच बांधलेला आहे. तर आपल्याला त्या साईडला त्या साईडने आपल्याला रतनगड गाठायचं आहे. या नदीच्याच बाजूने काटाकाट्याने आपल्याला समोर जायचं आहे. काय विसरलं आणखी हा. तो एकटाच येणार होता पण त्याचा लहान भाऊसुद्धा सोबत येणार आहे, कारण की सामान जास्त आहे. टेंट आहे दोन, त्याच्यानंतर जेवणाचं सामान सोबत घेतलेलं आहे. हो, इकडनी सुरू झालाय ट्रेक. सगळ्यात सुरू झालेली आहे इकडनी. रिबिन बांधले आहे तर वेल मार्क्ड आहे, तुम्ही इझिली जाऊ शकता. पर तुम्हाला स्टे करायचं असेल वरती तर शक्यतोवर गाईड करा, कारण की वरती जंगल खूप घनदाट आहे आणि इथं असं ऐकलं की इथं बिबट्यासुद्धा आहे. साईडला आणि आता आतमध्ये थोडंसं थंड क्लायमेट चालू आहे, थंडी वाटायला लागली आहे. बघा हा वॉटरफॉल असेल तर पाणी नसल्यामुळे तो पाणी दिसत नाही आहे. आणि गडावर आपल्याला काय बघायला मिळणार, गडावर चार दरवाजे आहे. गणेश दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, हनुमान दरवाजा आणि कोकण दरवाजा. आपल्याला जाताना रतनवाडीवरून आपल्याला गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा आपल्याला मिळेल आणि वरती आहे नेडं जे नैसर्गिकरित्या बनलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला वरती बघायला मिळणार आहे. पाण्याचे टाके आहे, बरेच काही गोष्टी आहे. ते उद्या आपण सकाळी एक्सप्लोअर करणार आहोत. पाणी पिण्यासाठी पहिला ब्रेक घेतला आहे. अगोदर हनुमंतास एकटा येणार होता, त्याचा लहान भाऊसुद्धा जॉईन केला, कारण की सामान खूप आहे. दोन टेंट आहे,
मैट है आणि इथे जेवणाचं सुद्धा सामान है। ऑक्टोबर महिन्यामध्ये सोनकीसाठी हा गड खूप जास्त प्रसिद्ध है कारण की डोंगर पूर्ण सोनेरी कलरचा दिसतो आणि इकडनीच आता मला सोनकी दिसायला सुरुवात झाली आहे। बघा हे आहे सोनकीचे फुलं। हाच तो रतनगड, सूर्य आलाय वरती, माहिती नाही आपल्याला सनसेट मिळाल की नाही कारण की बराच लेट झालाय। सनसेट साठी लवकर निघायचा प्रयत्न करत होतो पण निघता निघता बराच उशीर झाला। हे पूर्ण जंगल मधून आपल्याला वरती जायचं आहे। दमला काय मनोज? हवा टाइट सवय सुटली, ट्रेक करत राहायला पाहिजे नाही तर अशी अवस्था होणार। तुम पूर्ण चढाण आहे, थोडा ब्रेक घेतला इथं कारण की खालून पूर्ण चढाणच होती। आता इकडे असा फिरत फिरत वरती जायचं आहे। गडाच्या जवळपास पोहोचलो आहे। मागे आहे गड, रतनगड एवढा मोठा बोर्ड लागलेला आहे आणि लोकेशन बघा। आणि इथे आम्ही आज टेंट लावणार आहोत या ठिकाणी। इथून आता किती वेळ लागेल आपल्याला? 15-20 मिनिटं। तुमच्यासाठी 15-20 मिनिटं, आमच्यासाठी बोलत आहे अर्धा तास। याने खूप लवकर फास्ट करतात। प्लॅनमध्ये आणखी ट्विस्ट आला आहे, इथे लावणार होतो टेंट आम्ही पण ते काका म्हणताय की इथे वाघ येत आहे। काका भीती दाखवताय ना तुम्ही? भीती दाखवताय ना? भीती नाही दाखवत, खरं तर सत्य सांगतोय। अच्छा इथे वाघ येते रोजचा येतो? आम्ही लबाड नाही सांगणार। तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही राहू शकता, तसं काय नाही आमचं। आमचं काय म्हणतो आता यांनी माहिती आहे मी इथं राहायचो जेवर नाही का ते गोगत आहे डायरेक्ट आवाज असं येत आहे तर त्याच्या मागे तीन पिल्ले। अच्छा तीन पिल्ले पण आहेत आता तर 6-7 वाजले ना तुम्ही स्वतः वरून आवाज ऐकल हो काय? एकदम निवंत राहिलं ना गुहेबंदी का तुम्हाला ना आवाज सगळा आवाज इकडे म्हणजे हा रस्ताच आहे? हा रस्ताच आहे। ओ माय गॉड, वाघ म्हणजे कधी भेटत्या पटेरी पटेरी वाघ पटेरी। ओ बापरे कुठला पाठीमागचा बेंगॉल टायगर भाई पटेरी वाघ वाघ आहे। मित्रांनो हे जंक्शन आहे, हा इकडनं सरळ जातो हरिश्चंद्रगडला आणि इकडनं जातो रतनगडला। इथे टेंट लावणार होतो पण आता काकांनी म्हटलं की वरती गुहेमध्येच टेंट लावायला। गुहेमध्ये वरती लावलं तरी चालेल, वर टेन्शन नाही। ओके ओके, बिंदास तुम्ही राहिले ना तरी टेन्शन नाही। पण इथं कसं रिक्स आहे कसा रात्री तिथं तो तर तुम्हाला काही करणार नाही पण आवाज देत आला म्हणजे तुम्हीच घाबरणार। आणि यांचा रोजचा एक्सपिरियन्स आहे इथे, सो आपण जास्त रिक्स नाही घेऊया। बराच वेळ आहे आपले 5 वाजले, अजूनपर्यंत अंधार व्हायचा आहे। वरती जाऊन लिंबू पाणी पितोय, लिंबू पाणी काका बनवत आहे आणि आपले 2 गाईड तिकडे बॅग रेडी आहे। वरती जाऊया मग, चला हनुमान आणि किरण आहे। किरण काल सकाळी चढला होता ना,
सकाळी हा चढला ह्याच्यासोबत काही एक ग्रुप होता, 10 जण होते. हा चढला खाली उतरला आम्हाला भेटला आणि परत आमच्यासोबत चढायला आला. काय मित्रा स्टॅमिना आहे तुझ्यामध्ये. इकडे आता शिळ्याचा बॅच सुरू होतो. 2 शिळ्या आहे वरती, लोखंडी शिळ्या ही एक आणि वरती एक. आता अंधार नाही त्याच्यामुळे आपण इझिली चढू शकता. सनसेट आपल्याला नाही मिळाला, प्रयत्न केला खूप सनसेट मिळणार पण नाही मिळाला. खाली टेंट लावणार होतो पण वाघाच्या भीतीने आपण आता वरती आला. खोदलेला पायऱ्या सुद्धा आहे पण थोडा रिस्की आहे त्याच्यामुळे आता ही शिळी बनवलेली आहे. 2 शिळी झाली, आता ही तिसरी दरवाजाजवळ नेऊन पोहोचते. गणेश दरवाज्यावर आपण आल्यानंतर गणेशाची मूर्ती आहे इथे बघा, हे वेगळ्या पद्धतीनं कोरलेली आहे. इथे गणपतीची मूर्ती तुम्हाला इथे दिसते. हा आहे गणेश दरवाजा ह्या साईडला. आता इथून आपल्याला समोर जायचं आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, शिड्यावरून वरती आल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो आपल्याला. हा आहे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजाच्या बाजूला आपल्याला इथे हनुमानजीची मूर्ती दिसते. आता हे काय आहे हे मला पण माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि इथे आहे गणपती आणि रिद्धीसिद्धी बघा. आणि इकडला व्ह्यू या गुहेमध्ये आम्ही टेंट लावले आहे. आता पूर्णपणे अंधार झाला आहे आणि इथे सेफ आहे. ॲक्च्युली बरेच लोक वरती पण टेंट लावले आहे पण वारा खूप जास्त असतो रात्रीला तर वरती रिस्क आहे. त्याच्यामुळे इथे आरामात 50-60 लोक झोपू शकतात. इतकी मोठी गुहा आहे. जेवण बनवतो आहे, काड्या आणल्या आहेत त्यांनी. आणि आता काय राईस बनवलं आहे ना, राईस टाकला आहे बघा चुलीवर एकदम राईस. आणि भाजी कसली, बटाटे, बटाटा आणि डाळ. ओके इथे मस्त या चुलीवर आता जेवण बनवणार आहे गरम गरम. हनुमंतानी पूर्ण जेवण बनवलं यार. इथे बघा जेवण रेडी झालं आहे आमचं. हा किरण सेठ मोबाईलमध्ये बिझी आहे. जेवणाचं ताट रेडी होत आहे, आमचं झालं रेडी. इथे बटाट्याची भाजी बनवली आहे, डाळ आहे, सॅलड, पापड, चपाती. मनोज या साईडला बसला आहे आणि मस्त आता गळ्यावर जेवणाचा आनंद घेणार आहे आम्ही. आणि क्लायमेट थोडंसं थंड झालं आहे. जात्रा जशी जशी होईल आज आणखी थंडी वाढेल. थंडी वाढेल
सुप्रभात मंडळी, मस्तपैकी झोप झाली आहे आमची. आता 6:30 वाजत आहे, सनराईज आता होणार थोड्या चोडामध्ये. आणि इकडला व्ह्यू बघा काय व्ह्यू दिसतो, भंडारा डॅमचा पूर्ण नजारा दिसतो या साईडला. आणि आम्ही या केव्समध्ये आम्ही काल स्टे केला, 2 टेंट लागले होते इथे. हे रत्नाई मातेचं मंदिर आहे या साईडला. आम्ही नेड्याच्या दिशेने निघालो आहे, इथे पाण्याचं टाकं एक मागे होतं आणि आता नेड्याकडे चाललो आहे, जे नैसर्गिकरित्या डोंगराला छिद्र पडतात त्याला नेडा म्हणतात. ही वाट एकदम छोटीशी आहे. गडावर सोनकी बघायला आलो होतो, सोनकीची फुलं, पण ऑलमोस्ट सीझन गेला. आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की आम्ही खूप बरंच लेट आलो, कारण की सोनकीची फुलं आता आणि झाडं ऑलमोस्ट गेलेले आहे, म्हणजे वाढले आहे नाही, खूप कमी आहे. बघा हे आहे सोनकी, काही काही ठिकाणी आहे बरेच चांगले. आणि काही काही ठिकाणी पूर्ण वाढले आहे. बाजूचा मार्ग खूप अरुंद होता, तिकडे सुद्धा आपल्याला जाता येणार आहे. आपण चाललो आहे नेळेला, नेळेला जाण्यासाठी इकडनी मार्ग आहे आणि रेलिंग सुद्धा आहे. फायनली आपण नेड्याच्या जवळ पोहोचलो आहे, छान धबा आलेला, चढा नाही पूर्ण, ही रेलिंग आहे, अरुंद रस्ता आहे, खूप छोटा रस्ता आहे. बघा हे आहे नेडा आणि नेड्याच्या बाहेरचा व्ह्यू बघा. तसं नेड्यामधून आतमध्ये गेलो, ओहो वाव, इकडनी पण एक मार्ग आहे. व्ह्यू बघा इकडला. We'll be right back.
काही काही ठिकाणी नाही आहे, थोडं सांभाळूनच चालावं लागते. अरुंद रस्ता आहे, खूप छोटे छोटे रस्ते आहे. आता मला असं वाटतं की साम्रातकडून येतो तो इकडनी येत असेल, कारण की इथे एक गेट लागत आहे. हा तिसरा गेट आहे, एक गणेश दरवाजा, महादरवाजा आपण तो स्टार्टिंग पॉईंट होता, इथून आपण एंटर केलं. दुसरा हनुमान दरवाजा आणि इथे एक गेट आहे. हा एक दरवाजा आपल्याला बघायला मिळतो इकडे बघा. मे बी इकडनी साम्रातकडून येत असेल तो मार्ग आहे. हा थोडा डीपमध्ये आहे आणि दरवाज्याची तुम्ही कंडिशन बघू शकता, दरवाज्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीने आहे आत्ता पण. वाव. हा जो दरवाजा आहे हा त्र्यंबक दरवाजा आहे जो आपण एक्सप्लोर केला आत्ता. आता आपण चाललो आहे व्ह्यू पॉईंटला आणि व्ह्यू पॉईंटनंतर डायरेक्ट आपण आता परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तिसरा चौथा दरवाजा मला कल्याण दरवाजा नाही दिसला. कल्याण दरवाजा मे बी त्या साईडला असेल. गड खूप मोठा आहे, गडाचा परिसर खूप मोठा आहे. मित्रांनो, गड ऑलमोस्ट आपला कंप्लीट झालेला आहे. बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या, बऱ्याच गोष्टी सुटल्या पण असेल, कारण की पाण्याचे टाके बॅकसाईडला होते आणि एक कल्याण दरवाजा आपल्याला नाही भेटला. आणि ऑलमोस्ट आम्ही आता जिथे आम्ही स्टे केला होता, एक केव्ज आहे तिथे आम्ही पोहोचलो आहे. आता इथे आम्ही मॅगी खाणार आणि परत निघणार. खूप मस्त गड आहे, एक्सप्लोअर करायला खूप साऱ्या गोष्टी आहे. खूप टाईम काढून तुम्ही इथे या, गडावर यायचं असेल तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि मान्सूनमध्ये फेमस आहे, पण मान्सूनमध्ये त्याचा रिस्की पण आहे, कारण की जी गडाची वाट आहे वरती पोचल्यानंतर निमुळती आहे, खूप छोटी आहे. तर पाणी जेव्हा वाहत असेल तेव्हा स्लिपरीसुद्धा असेल, तर पावसाळ्यामध्ये खूप रिस्की आहे. आता आम्ही निघत आहोत, 9:15 वाजले आहे. आता इकडनं निघतो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.